बोली मेरे सपनों की रानी इन रियलिटी माजे रानी माजे मुगा तुझा डोळ्याचो तठाव फुला फुलात कुशीत आलो पटकन तुझ्या कुशीत आलो चोके रे साहेबा माहिती आहे तू येते थंडी लागली का रात्री तुला स्वप्न पडलं डेंजर तुझ्या स्वप्नामध्ये कोणीतरी ड्रीम गर्ल आली असणार तुझ्यासाठी ते डेंजर स्वप्न हे बप्या तू जातोय का आवरायला बोल ना का मी जाऊ ओय पप्स आपकी खामोशी में ही मैं आपका इजहार समझता हूँ मजरानी चल ठीक है मैं जाता हूँ औरला वैसे भी मुझे टाइम नहीं लगता यू गया और यू आया मजरानी मजे मोगा शांत राहा बाई झोपू दे जरा होम डिलिव्हरी होत आल्या तुझ्या बायकोची डिलिव्हरी कधी होणार आहे तेच ना नुसतं आपलं पेटचे डेट सांग ना आधी पेट पेट काय विचारलं की पेट आधी डेट सांग काय तारीख आहे हा तू मिया बीबी बोलले तो तब बोलू ना इस महिने की 15 तारीख दी आहे काय हा महिना अच्छा म्हणजे 15 ऑगस्ट हा काय नाव वगैरे ठरवलेस की नाही म्हणजे नाव ठरवलेस ना ते पण नाही अरे सोचा हूं ना लड़की हुई तो लाजवंती और लड़का हुआ तो लचपत फालतू काय नाव आहे ती ए लाजवंत आणि लाजवंती अरे काय फालतू घाणेरडी नाव आहे ती ते देखो लक्ष्मण ये मेरे दादा दादी का नाम है त्यांना तसं नव्हतं म्हणायचं त्यांना असं म्हणायचं होत की 15 ऑगस्ट आहे ना असं त्या नाव असं देशभक्तीपर वगैरे असलं पाहिजे म्हणजे म्हणजे भारत म्हणजे समता आपली एकता म्हणजे मुलगा झाला ना तर असं प्रताप भगत सिंग मोहनदास आणि मुलगी झाली तर सरोजिनी इंदिरा किंवा मग सावित्री तुम्ही इथे काय झालं एवढं दचकायला चिल नाही नाही म्हणजे तुम्हाला काही हवंय का काही हवं असेल तर सांगा काही देतो तुम्हाला का इथे यायला अलाउड नाहीये का नाही नाही पण तुम्ही इथे अशा काय कराल तर ते महत्वाचं नाहीये ऐका सायरस जर किचन मध्ये आला तर त्याला ह्या कपाटाजवळ जाऊ देऊ नका आणि गेलास तर कपाट उघडू द्यायचं नाही आणि कपाट उघडलंस तर डोकवू द्यायचं नाही कळलंय हा ओके बघ ते सावित्री नाव छान आहे आणि सावित्री नाव छान आहे हा काय झालं सायरस गो बॅक सायरस सायरस नाही सायमन सायमन सायरस आपले दादा 15 ऑगस्टला नाव व्यवस्थित ठेवा भाई सायरस ऐक ना भाई तू जातो का तयार व्हायला आधी भाई आज अजिबातच उठवत नाही भाई खूप दंगलोय भाई झोपतो ना थोडा वेळ तू आवरेपर्यंत भाई आपली एक डुलकी होईल पटकन हा अरे भाई बोल ना भाई जातोय का नाही रे कुंभकर्णा अरे ए वास्को द गामा अरे भाई जातो का आता ये समझते नहीं बात को मिल अभी मेरे को रात को देखता हूं समुदाय समुदाय
and I'm feeling good. Good morning, Saiba. Hey, hey, bhai Cyrus. Are you? Hey, bhai, tula jula bahu hai. Saiba, tu ka sakai sakai pheni marli kai? Tula maithi aplyala ekameva juli bahin hai. Betla astu tila. Ma? Kar. Te kon hai? Kon hai? मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता दूं। अरे भाई कहे मेरे दिल में धड़धड़ है, तू जाके देखो और बताओ। म्हणजे साहेबा मी रात्रभर डेड बॉडीच्या बाजूला झोपलेलो, मी सकाळी उठलो आणि रोमॅन्स पण केला डेड बॉडी बरोबर, आणि माझे मोगा मोगा आता डेड बॉडी नाहीये भाई, ती ती हलतीये भाई बॉडी। Holy moly, thank God. भाई पण कोण आहे मग? भाई ही सिस्टरची तर भाई वाटत नाहीये, भाई जेंट्स आहे कोणतरी। कोण आहे भाई? साहिल किंवा गौरवाला आहे का? तसे कसे येतील ते डायरेक्ट आणि येऊन झोपतील, काहीतरी सरप्राईज वगैरे देतील ना। साहेबा इस वर्ल्ड में ना लोग ऐसा गेम तीन खेलते है, एक जो लपा छुपी का गेम होता है, दो जो चोर पुलिस का गेम होता है, और तीसरा गेम वो होता है जिसमें पूरा सब गेम होता है। भाई सीरियस किलर? आई एम साइरस, दिस इज सीरियस, बट इट्स सीरियल किलर। भाई तू आता मला शिकवणार आहे का हे काय सीरियस किलर सीरियल किलर काही असू दे, पण हा भाई चिल्लर निघाला तर? मस्त सोचत रे तुला अशा वेळेला, पण तू बघूया का? आपण बघायला तर लागणारच आहे ना भाई, चल बघ। एक दोन। चंद्रकांत भाई भपाव काय करतो इकडे? अरे यार भाई सकाळ सकाळी आपलं खरं नाव घेतलंय ने भाई, घरी आल्याचा फील वाटतो एकदम। अरे मग घरी जायचं ना भाई, इकडे कधी आला? भाई सकाळी 4 वाजता आलो भाई, येताना दुधाची पिशवी घेऊन आलोय, तो भगवान आला ना की आपण एकत्र कडक चा पिऊया। पण साहेब तू इथे कसा काय? काही नाही, हे लिटिल लिटिलचा प्रोग्राम भाई पटियाला पर्यंत गेला असणार। भाई काय बोलताय भाई, लालबागचा राजा येणार आहे कडक श्रावण। पण जाना था जापान पहुंच गए चीन, ऐसा क्यों? भाई आपला गायब व्हायचा दिवस आला। अरे भाई रक्षाबंधन। काय ग सवी, उंदीर आहे का? हे ऐक ना, उंदराला मारू नको, गणपतीचं वाहन असतं ना उंदीर, आणि त्याला मारलं की पाय असे आधू होतात म्हणे असं सुमनताई म्हणायच्या। राहू दे मारू नको त्याला। तू उंदराला गिफ्ट देतेस? उंदीर नाहीये ग बाई खाली। मग गिफ्ट कोणासाठी आणि लपवतेस का? तुला असे प्रश्न कसे पडतात ग, ज्याची उत्तरच नाही देऊ शकत? नाही खरंच पडतात की पाडून घेतेस? पाडायला ती काय चकली आहे का? बाई बस तुझे प्रश्न, हे मला हे लपवायचंय। हो पण का लपवतेस तू आणि गिफ्ट कोणासाठी आहे? सायरस साठी आहे, रक्षाबंधन आहे ना, तो वाणी म्हणून मला गिफ्ट देतो, मी रिटर्न गिफ्ट देते, हिशोब क्लिअर? ते पण हिशोब। मग काय घ्यायचंयस का फक्त गिफ्ट, द्यायचे नाहीत? अगं ठीक आहे, पण एवढी लपवाछपी मूर्ख आहे ग तो। तू काय करतो माहितीये का? माझं गिफ्ट शोधून काढतो आणि मग मी जे घेतलंय ना त्यापेक्षा काहीतरी भारी घेऊन येतो। यावेळी मला ते त्याला सापडू द्यायचं नाहीये। असले आहात रे तुम्ही, पण आवडला मला खेळ, बेस्ट आहे ना? हे बघ तू आता मला गिफ्ट लपवताना पाहिलंयस, त्यामुळे तू पण या खेळाचा भाग आहेस। अगं पण मी काय करणार आहे? मी
बाहेर असताना सायरस इथे येणार गिफ्ट शोधायला, आणि तो शोधायला लागला की त्याला ते सापडणार. गिफ्ट सापडू न देण्याची जबाबदारी तुझी. ओके चल बाय. भाई बऱ्याच दिवसानंतर असा नाश्ता करतोय. अरे भाई तरी तू सायरसच्या आजचं काही खाल्लेलं नाही. आजकाल तोच बनवतो भाई ब्रेकफास्टला काहीतरी झोमलास्टिक. हे सुद्धा झोमलास्टिक आहे पण हे लक्ष्मण उर्मिलानी बनवलंय. पण सायरस गेलाय कुठे? काय माहिती कुठेतरी गडबडीत गायब झाला. भाई तो पण रक्षाबंधनच्या नावाने तडीपार झाला असणार. तो पण म्हणजे अजून कोण तडीपार झालाय? अरे सिस्टर खुद्द आपण. काय मला नाही कळलं. भाई त्याचं आधीच आहे, जुनं आहे एकदम. तो रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी गायब होतो एरियामधनं आणि डायरेक्ट 15 ऑगस्टला येतो झेंडा वंदनाला. का पण? अरे जाऊ दे ना यार सिस्टर, तुला नाही कळणार. भाई जेंट्स प्रॉब्लेम. अच्छा काय प्रॉब्लेम आहे? बहीण नाही का तुला? भाई बहीण नाही, आपल्याला फक्त भाई आहेत. मी बहीण आहे पण ती कोकणात असते, पोस्टांनी पाठवते राखी. अरे मग? अरे भाई त्याचं काय आहे ना, रक्षाबंधन असलं की ह्या एरियातल्या पोरी आहेत ना, जिकडे दिसेल तिथे राखी बांधायला सुरुवात करतात. आता राखी म्हणजे काय फ्रेंडशिप बँड नाही ना बांधून घ्यायला. हा म्हणजे शाळेत असताना ठीक होत, तेव्हा आपल्याला पण भारी वाटायचं, भाई आपण सगळ्यांचा भाऊ आहे. पण आता नाही वाटत. का रे का आता का नाही वाटत? अरे सिस्टर आता आपलं लव आहे. म्हणजे कसं आहे ना, आता जेवढ्या मुली राखी बनतील ना तेवढे भाई आपले ऑप्शन कमी होतील ना. आणि आपण जर का रक्षाबंधनच्या दिवशी गायब झालो मग भाई आपल्याकडे ऑप्शनच ऑप्शन. काय भाई? काय बोलतोय तू? भाई लेडीज समोर बसते, तू काय बोलतोय? फुल रिस्पेक्ट डाऊन करतोय तुझ्या स्वतःच. नाही नाही काही रिस्पेक्ट वगैरे डाऊन नाही करत आहे. आय कॅन अंडरस्टँड हिम, कळतंय मला, पटतंय याच. बघा भाई बघा, युअर टॉप क्लास स्टुपिड. आता तुम्ही बघा भाई. व्हॉट हॅपन सिस्टर? एरियातल्या मुली राखी बांधतील म्हणून तू एरियात राहत नाहीस बरोबर? बरोबर. अरे पण एरियात न राहून तुला कळणार कसं की कुठल्या मुली तुला ऑप्शन म्हणून बघतायत? म्हणजे? म्हणजे अशा काही मुली असतील ज्यांना तुला राखी बांधण्यात काहीच इंटरेस्ट नसेल, ते येणारच नाही तुला राखी बांधायला. त्यांना तुला भाऊ बनवण्यात काहीही इंटरेस्ट नसेल बरोबर? मग अशा 10 मुलींपैकी 3 तरी असतील ना ज्या ऑप्शन म्हणून बघत असतील तुला. हा भाई. मग जर तू एरियात थांबणारच नाही तर तुला कसं कळणार ना ह्या 3 मुली कोण आहेत? सॉलिड आहे सिस्टर. भाई तुझी ग्रेट हो भाई, तू तर आपले डोळे उघडले यार. सिस्टर तुझे पाय कुठे आहेत सांग? एक पाय सिस्टर. अरे यार शट अप यार बाबा, काही काय भाई, डोळे उघडले तरी पाय दिसत नाही, खाली आहेत. पप्या सिस्टर. हे घ्या. हे काय? अरे घे ना भाई. कसला? अरे भाई तू आपली खरी कोरी सिस्टर आहे. हे बघ उद्या जर आपल्याला रक्षाबंधन लगेच यायला मिळालं नाही ना तर आपली ऍडव्हान्स मध्ये रक्षाबंधन. लव यू सिस्टर अँड थँक यू व्हेरी मच. मी तू ठेवणार आहे खरं का? तुला हवेत? हा नाही तू ठेवणार, ठेव तू. नाही नाही तुला तुला हवेत का? ठेव तू. ठेव रे बिंदास. ठेव तू. हे रे तुला बिंदास. एक मिनिट. तेच म्हणत होतो ठेव तू. काय? तुझ्यासाठी नाहीये, सायरस साठी आहे.
ती लपवून ठेव, त्याला दिसता का म्हणे? ओके, सायरसला देतो, लपवतो, लपव आधी खातो. तू वेगळास का? लोक दरवाजातून आते, तू खिडकीतून काय येतोस? अरे दीदी, जो सब करते है यारो वो क्यों हम तुम करे. अरे हो, पण यू ही कसरत करते करते काहे हम मरे. वाह, घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर. चाहे तो सबको रख ले अपनी कैप के अंदर. अरे हमसे बच के रहना मेरी यार, मेरी जान. वाह क्या बात है लिटिल चैंप, ये जो आपल्यातली केमिस्ट्री है ना, मला जाम आवडते. रेडिओ ऐकायची सवय होती मला, पण आता ती बंद पडली. अच्छा, तुझ्यामुळे परत लागली. कसं आहे दीदी, माझ्यामुळे तुला तुझी हरवलेली गोष्ट परत मिळाली की नाही? तू मला माझी गोष्ट मिळवून दे ना. गिफ्ट? गिफ्ट मला काहीच माहिती नाहीये गिफ्ट बद्दल. नाही, काय काहीच माहिती नाहीये. मैंने तो गिफ्ट बोला ही नाही. मी तर म्हणालेलो माझी गोष्ट दे. गोष्ट गोष्टच म्हणाले मी तुला, ते गिफ्ट ऐकू आलं. अरे कसं, ऐक ऐक, मी खरंच, अरे मी गोष्टच म्हणाले होते. शब्दाची सुरुवात ग नी होते ना, आणि शेवट ट नी होतो, मध्ये जोड अक्षर येतो, त्याच्यामुळे तुला ते गोष्ट म्हणाले, तुला गिफ्ट ऐकू आलं, जोड अक्षर त्याच्यामुळे, बाकी काही नाही. असं नसतं ते. इकडे सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है. तो सजन रे झूठ मत बोलो. हे बघ, मी खरंही बोलत नाही, मी कुठेही बोलत नाही, मी काहीच बोलत नाही. तुम्ही दोघं बहीण भाऊ मिळून ना मला धर्मसंकटात टाकणार. हे बघ, मी तिला सांगणार नाहीये की तू इथे आलास आणि तू ते गिफ्ट पाहिलंस, आणि मी तुला सांगणार नाहीये की गिफ्ट खाटेखाली लपवलंय. हे बघ, मी डोळे बंद करणार आहे आता, आणि माझं लक्ष नसताना तू इथे आलास आणि ते गिफ्ट बघून गेलास, कळलं? हा, मी डोळे बंद करते आता. दगड दगड काय स्पेशल आहे का? माय लवली ब्रदर, तू एक रॉक स्टार आहेस असं तुला वाटतं, पण मुळात तू एक दगड आहेस असं मला वाटतं. म्हणून हा रॉक कम दगड तुझ्यासाठी. तू ह्याला तुझं गिफ्ट समज, पण हे तुझं खरं गिफ्ट नाही आहे, कारण सहजासहजी मिळालं तर ते माझं गिफ्ट कसलं. सो ऑल द बेस्ट दगडू दगडू.